महत्त्वाची राजकीय घडामोड. तिसरी आघाडी उभारण्यासाठी शरद पवारांचे जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि शरद पवारांनी त्यासाठी आज 15 राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे आणि आजच्या बैठकीला काँग्रेसला मात्र निमंत्रण नाही हे विशेष आहे. देशामध्ये भाजप विरोधात विविध राजकीय पक्षांची आघाडी निर्माण करण्याचा पवारांचा हा प्रयत्न आहे. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष अशा 15 विरोधी पक्षांच्या नेत्यांना या बैठकीचं निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष आहे. विशेष करून भाजपला काय नेमका पर्याय पुढच्या आगामी निवडणुकांमध्ये निर्माण होतोय का हे आजच्या बैठकीमधून लक्षात येणार आहे. संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधकांना एकजूट करण्याच्या विषयावर पण चर्चा होणार आणि पवारसाहेबांनी हे पुढाकार घेतल्यानंतर आधी ज्या पद्धतीने पवारसाहेबांनी सांगितला होता की सर्व विरोधक यांची मूड बांधण्याचं काम मी करेल, त्या कामाची सुरुवात उद्यापासून सुरू होते. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी मुंबई पालिका आता सज्ज झाली आहे. पालिकेने आपली यंत्रणा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. भायखळ्यातल्या रिचर्डसन क्रुडास आणि गोरेगावच्या नेस्को जम्बो कोविड सेंटर 2 मध्ये प्रत्येकी 1000 ऑक्सिजन बेड वाढवण्यात येत आहेत. शिवाय पोद्दारमध्ये 30 आयसीयू बेड घेतले जात आहेत. नेस्को 2 मध्ये फॅमिली वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा निच्चांक पाहायला मिळाला. कोरोनाचे 24 तासांमध्ये 6,270 नवे रुग्ण आढळून आले तर मृतांच्या संख्येतही कमालीची घट पाहायला मिळाली. काल 94 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. त्याचवेळी 13,758 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातली कोरोनाची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही 1,24,000 आहे. बीडमध्ये सेरो सर्वेक्षणासाठी पथक परळीमध्ये दाखल झालं. बीडमधील धर्मापुरी गावातील 44 नागरिकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत आणि आयसीएमआरच्या वतीनं हे सेरो सर्वेक्षण करण्यात आलंय. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या शरीरातील अँटीबॉडीज किती प्रमाणात तयार झाल्या आहेत याची माहिती घेण्यासाठीच आतापर्यंत 3 वेळा आयसीएमआरने सेरो सर्वेक्षण केलं आहे. कोरोना संपल्याशिवाय मुंबईतील लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू होणार नाही अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी नागपुरात दिली आहे. एकीकडे मुंबईतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानं लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र वडेट्टीवारांच्या विधानामुळे मुंबईकरांचा हिरमोड झाला. 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याच्या निर्णयावर राज्य परीक्षा परिषद ठाम असल्याचं परीक्षेच्या वतीनं सांगण्यात आलंय. या परिपत्रकामुळे शिक्षक तसंच पालकांमध्ये गोंधळ निर्माण झालाय. 10वी 12वीच्या परीक्षा रद्द झालेल्या असताना शिष्यवृत्ती परीक्षा घेणं गरजेचं आहे का असा सवाल उपस्थित होतोय. राज्यात आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबाबत घोषणा केली. आतापर्यंत राज्यामध्ये 30 ते 44 वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण सुरू होतं. मात्र लसीकरणाच्या कार्यक्रमाचा वेग वाढवण्यासाठी 18 पासून पुढच्या सर्व वयोगटातील वर्गाच्या लसीकरणाला मान्यता दिल्याचं त्यांनी सांगितलं. लसीकरणाच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी खार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील एक डॉक्टर फरार आहे. टिप्स कंपनीच्या वतीनं जूनच्या पहिल्या आठवड्यात 206 जणांचं लसीकरण करण्यात आलं होतं. कॅम्पमध्ये 206 जणांना लस देण्यात आली होती. लसीकरणाच्या मोबदल्यात 2,84,696 रुपये घेण्यात आले होते. मुंबईत लसीकरण पुन्हा वेगानं सुरू झालं आहे. कालपासून पूर्वनोंदणीशिवाय आणि पूर्वनोंदणीसह लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे 30 ते 44 वयोगटातील नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र पूर्वनोंदणीशिवाय आलेल्या अनेकांना लस मिळाली नाही. त्यामुळे लस न घेताच त्यांना घरी जावं लागलं. लसींच्या 2 लाख मात्रांचा साठा पालिकेकडे आल्यामुळे लसीकरणाचा वेग पुन्हा एकदा वाढला आहे.